एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही तर तो एका समाजाला उभारी देतो आणि त्यात जर तो उद्योग स्थापण्यामागचा हेतूच मुळी समाजाची प्रगती असेल तर समाज प्रस्थापित सर्व जुन्या रूढी परंपरा मागे टाकून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. असंच काहीसं कार्य केलं आहे भारताचे पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांनी. नमस्कार, मी संज्योती, नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे. उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत, तेव्हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुल होसूर इथं झाला. पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रात चित्रात रमत होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडिताच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईचं JJ स्कूल ऑफ आर्ट्स गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळं त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्राचं चित्र काढण्याकडे दिलं. यामुळं मूलतः यंत्राची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले. त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं की त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTI ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना 45 रुपये पगारावर रुजू झाले. ती वेळ अशी होती जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामण्णा ती सायकल 700 ते 1000 रुपयांना विकत होते तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे 15 रुपये घ्यायचे. 1888 लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि थेट बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामू अण्णांनी मिळून सायकल रिपेअरचं एक छोटंसं दुकान टाकलं. व्यावसायिक क्षेत्रातलं हे त्यांचं पहिलं पाऊल. त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता तोच महानगरपालिकेनं अतिक्रमण म्हणून त्यांचं हे दुकान काढून टाकलं. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या उपयोगी येतील अशी यंत्र बनवायचं त्यांचं स्वप्न होतं. 1901 त्यावेळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये त्यांनी एक छोटंसं दुकान चालू केलं. जनावरं वैरणीतील बुडक्याकडचा मोठा भाग खात नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. यातून त्यांचं पहिलं यंत्र तयार झालं ते कडबा कापायचं. त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट सरक आणि लोखंडाचा नांगर बनवत होते. पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला की माती विषारी बनते आणि तिची उत्पादन क्षमता कमी होते. शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्बल 2 वर्ष लागली. नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला. लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचा दरबार गाठला. दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थांचा नकाशा मागून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोड जवळची 32 एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी 10,000 रुपये सुद्धा दिले. कुंडल जवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी साप आणि सरडे. या भकासमाळ रानावर औद्योगिक नगरी रूपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामू अण्णा कामाला लागले. त्यावेळी सुद्धा जास्त शिकलेली माणसं गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने दोघं भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले. रामू अण्णांनी स्वतः जातीनं या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांबेकर हे प्लॅनिंग इंजिनियर म्हणून रुजू झाले तर KK कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता की तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिर्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. अशा प्रकारे अनंत अडचणींवर मात देऊन उभी राहणारी ती उद्यम नगरी म्हणजेच किर्लोस्करवाडी. किर्लोस्करवाडी
हे भारतातलं जमशेदपूर नंतरचं दुसरा औद्योगिक शहर आपल्या महाराष्ट्रात उभं राहत होतं. जमशेदजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वतःच्या उद्योग समूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यातून किर्लोस्कर वाडीचा जन्म झाला. पहिल्यांदा आपल्या 30 कर्मचाऱ्यांची कुटुंबासहित राहायची सोय करत किर्लोस्कर वाडी वाढत होती. लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहायची सोयही केली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नसल्यानं त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढली. लक्ष्मणरावांनी परिसरात शाळा, क्रीडांगणं, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या. मोठे रस्ते, प्रशस्त घरं, उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा, वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरलं. लक्ष्मणराव स्वतःही तेथे राहू लागले. प्रखर जातीवाद आणि स्पृश्य अस्पृश्यता असणाऱ्या त्यावेळच्या समाजात किर्लोस्करवाडी हे असं ठिकाण होतं जिथं कोणताही जातीभेद पाळला जात नव्हता. जिथं फक्त एकच जात होती माणुसकीची. एकमेकांच्या चुली शेजारी चुली मांडून स्वयंपाक बनू लागला आणि आपोआपच मनं जुळत गेली. 15 जानेवारी 1920 लक्ष्मणरावांची कंपनी कागदोपत्री रजिस्टर झाली आणि उदयाला आली ती किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहानं उसाचा रस काढायचं यंत्र, छिद्र पाडायचं मशीन अशी अनेक साधनं तयार केली. हातपंपाची सुद्धा निर्मिती केली. 19 विविध प्रकारचे नांगर, 10 प्रकारचे हातपंप यासह 40 उत्पादने कंपनी बनवू लागली. लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाईंनी नेटानं फुलवला. लक्ष्मणरावांना 5 मुलं, 4 पुत्र आणि 1 कन्या. यातले मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT पाठवलं. तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होती. क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ तिथं खेळले जायचे. किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबूराव पेंटर यांनी बनवलेला त्या काळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता. हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया मिळून आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्या काळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती. किर्लोस्करवाडीची स्वतःची प्रिंटिंग प्रेस होती जिथं किर्लोस्कर खबर नावानं एक वृत्तपत्र चालत होतं तर स्त्री नावानं निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीनं शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पादन घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली. लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा. आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ते नेहमी आपल्या कंपनीचा उल्लेख तुमची कंपनी असा करत. किर्लोस्करवाडीत साजरे होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळे तिथल्या प्रत्येक माणसाला ती कंपनी आपली वाटायची. किर्लोस्कर ब्रदर्स हळूहळू पुणे, बेंगलोर इथं देखील पसरू लागली. सायकलच्या डीलरशिप पासून सुरू झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्सटाईल मशीन, भुईमुख सोलणी मशीन, हँडपंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला. लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी भक्कम आधार दिला तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला. भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशीन सुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्या सुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते. लक्ष्मणरावांना औंध संस्थांचे दिवाण म्हणून 1935 नेमण्यात आलं. किर्लोस्करवाडीच्या 40व्या वर्धापन दिनी 81 वर्षाचे लक्ष्मणराव आणि 91 वर्षाचे रामूअण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले. आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता. तेव्हा 81 वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते की जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही. केवढी ती ध्येयनिष्ठा. अखेरीस December 1948 पहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बेंगलोरवरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्कर वाडीवरून घ्यायला सांगितलं. एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या सहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानानं ते पुण्याला आले.
आज किर्लोस्कर ग्रुप 70 देशात पसरलेला असून ग्रुपच्या 26 कंपन्यांमध्ये 18,000 अधिक कर्मचारी काम करतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये, मग ते दुबईतील बुर्ज खलिफा असो की अमेरिकेतील न्यू वर्ल्ड ट्रेड सेंटर, सिंगापूरचं मरीना बे असो की ऑस्ट्रेलियातील ओपेरा हाऊस, तिथं किर्लोस्करांचेच पंप तुम्हाला बघायला मिळतील. एक भारतीय म्हणून आणि त्यातही एक मराठी माणूस म्हणून आपणा सर्वांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. काम करत रहा, प्रयत्न कधीही सोडू नका, यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल हे सांगणाऱ्या भारताच्या या हेन्री फोर्डने 26 सप्टेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचं महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 20 जून 1989 रोजी त्यांच्यावर पोस्टाचं तिकीट काढलं. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी आशा बाळगूया. तर ही होती लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांची जीवनकहाणी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि हो, जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.